विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. त्यांनी सरकारची तुलना हे डोरेमॉन या कार्टूनशी केली आहे. सरकार हे डोरेमॉन आहे आणि ते जनतेचा नोबिता म्हणून वापर करत असल्याची टीका त्यांनी केली. त्याचप्रमाणे सरकारमध्ये निर्णय घेण्याची परिपक्वता नाही. त्याचप्रमाणे नोटबंदीमुळे भ्रष्टाचाऱ्यांना नाही तर सामान्यांना सर्वाधिक फटका बसल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसंच विरोधकांनी हिवाळी अधिवेशनापूर्वीच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. तर म्हणजे डोरेमॉन हे एक लोकप्रिय कार्टून आहे आणि त्याच्यामध्ये सरकारने जनतेचा त्याने नोबती केलेला आहे. नोबती कॅरेक्टर त्याच्यामध्ये की प्रत्येक वेळी संकट आलं म्हणजे त्या डोरेमॉनला त्यांनी बोलवायचं. नोबिताला त्या नोबिताला त्यांनी मग एक अशी स्वप्न दाखवायची वास्तवापासून दूर न्यायचं. प्रत्येक वेळी संकटामध्ये ज्या पद्धतीने डोरेमॉन आपली या ठिकाणी पोतडून एखादा नवीन गॅजेट काढतो आणि त्या गॅजेटच्या आभासी वातावरणाला वास्तविकतेपासून लोकांना कोसों दूर घेऊन जात होतो अशा सरकारची अवस्था आहे. अशी महाराष्ट्राची सरकार महाराष्ट्र शासनाची अवस्था आहे. जो निर्णय या कारवाईमध्ये जिल्हा बँकेला जे आता विटील धरलं जाते जिल्हा बँकेमध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे खाते आता माझ्या जिल्ह्यात जर विचार केला तर 90% शेतकऱ्यांचे खाते जिल्हा बँकेत आहे. नगर जिल्हा बँकेचं उदाहरण देतो. आज त्या ठिकाणी सगळ्या बँकेचे व्यवहार बंद आहे. शेतकरी हवालदिल झालाय. या सगळ्या खासगी भांडवलदारांच्या दुकानातून तुम्हाला पैसे घ्यायची परवानगी आहे 2,000 रुपये 2,500 रुपये. मग तर शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेला मग तर टाळा ठोकून मोकळे झाले. दिव्याखाली अंधार कशाला म्हणतात. हे आमच्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहे जे स्वतःला ओव्हरटाईम गृहमंत्री म्हणतात. मला खरं त्यांना सांगायचं आहे तुम्ही ओव्हरटाईम गृहमंत्री असाल पण तुमच्या राज्यामध्ये नागपूरमध्ये सगळे गुन्हेगार फुलटाईम कामाला लागलेले आहेत. याचा काहीतरी विचार करा ना. क्राईम कॅपिटल महाराष्ट्र झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की 2 वर्षाच्या ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील. आता सामान्य ग्राहक आत्महत्या करतोय. शेतीमालाला भाव नाही. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची रोज उदाहरणं येत आहेत. आणि म्हणून मला वाटतं की परवा जो मुंबईला कार्यक्रम झाला त्याचा संदर्भात देऊन मला एवढं सांगायचं आहे की सर्वसामान्य जनतेच्या भावनाशी मांडलेला संवेदना शून्य कोल्ड प्ले आहे असं माझं मत आहे. याच्या पलीकडे या सरकारची दुसरी काही दुसऱ्या तुझ्या सरकार दुसरं काही वर्णन करता येणार नाही. आणि अशा सरकारच्या त्यामुळे चहा पाण्यावर जाण्यामध्ये काही हाशील नाही आहे. मग आम्ही सगळ्या विरोधी पक्षाने त्याच्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.